समाजकंटकाने केलेले कृत्य अशोभनीय असल्याने त्याच्या विरोधात कडक शिक्षा व्हावे यासाठी पद्मशाली सखी संगमच्या वतीने सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात असे म्हटले आहे की पद्मशाली समाज हे पापभेरू आणि कष्टकरी म्हणून संपूर्ण भारतात ओळखले जाते. या समाजाचे कुलदैवत चिरंजीव महर्षी मार्कंडे महामुनींचे नाव पुरातन काळातील अनेक ग्रंथात आढळून येतो. नुकतेच महाराष्ट्रातील नांदेड शहरात असलेल्या श्री मार्कंडे चौकात दूध ढेरीजवळील पद्मशाली समाजाच्या स्मारकाची विटंबना एका समाजकंटकाकडून झाली आहे. त्याला तेथील स्थानिक पोलीस प्रशासनाने लगेच अटकही केली असून शासनाच्या वतीने कडक शासन त्या समाजकंटकाविरुद्ध शिक्षा व्हावे. यापुढे पुन्हा विटंबना करण्याचे धाडस कोणीही करू नये म्हणून हे निवेदन आपणाकडे सादर करीत आहोत. अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल. त्यानंतर होणाऱ्या परिणामाची जबाबदारी जिल्हा प्रशासनाची राहील याची नोंद घ्यावी असे या निवेदनात म्हटले आहे. पद्मशाली सखी संगमतर्फे आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो आहे. निवेदनाचा विषय म्हणजे नांदेड जिल्ह्यात महर्षी मार्कंडे महामुनींच्या मूर्तीची विटंबना झालेली आहे. त्या विटंबना करणाऱ्या समाजकंटकास अटक झालेली आहे. त्या समाजकंटकास शासनाने कठोरात कठोर शिक्षा द्यावी हीच आमची विनंती आहे आणि तेच निवेदन घेऊन आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांकडे आलेलो आहे. पद्मशाली समाजाचे कुलदैवत श्री मार्कंडे महामुनी हे आमच्यासाठी कुलदैवत म्हणजे आम्ही त्यांना खूप मान देतो आणि त्या आमच्या कुलदैवताचा असा अपमान झालेला आम्हाला खूप त्याचं वाईट वाटतं आहे. त्यामुळं त्या समाजकंटकाला जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी हीच आमचे या निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना एक विनंती असेल. पद्मशाली सखी संगमचे सचिव आणि अध्यक्ष मॅडम आहेत. आवेदन देण्यासाठी जमा झालेलो आहोत. तर आपल्या पद्मशाली समाजाचे कुलदैवत श्री मार्कंडे महामुनीचे नांदेड या जिल्ह्यामध्ये मूर्तीची विटंबना झाली आहे. त्यामुळे आम्ही सरांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. तर त्या संबंधित सगळ्यांना काटेकोरपणे शिक्षा व्हावी ही विनंती करत आहोत. या प्रसंगी अध्यक्षा मेघा इट्टम, सचिवा पूजा चिप्पा, सदस्या आरती आडम, वनिता सुरम व पद्मशाली सखी संगमचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होत्या.